Hello guys! Sa nagbaya nagplan ang sa as usual. On the way to Pratapgarh. Sakay sa gig kamok ko dun. Ni atta ko adale waro ni kre alo. Kala purla. Abe ka na ire waro na kala purla ala. Ani ane dogat gana talo. Talo kute Pratapgarh ala. पुरला पोचलोत ओरकवरून निघालो ऍक्च्युली पोचलो पण नाही निघालो नाश्ता वगैरे करून जरा फ्रेश झालो चहा कॉफी घेतली तर शेवटचे 27 किलोमीटर नाही आणि पोचायचं तर आहेच ऍट एनी कॉस्ट फायनली आम्ही प्रतापगडावरती पोचलोत दुपारी 3:30 4:00 निघालेलो हलापूरवरून आणि आता संध्याकाळी 7 वाजलेत आणि यावर्षी वी मेड इट आणि नाही माझा जास्त हे होतं ना ते करायचंच आहे मागे
मसाले घेऊन खाली जातील, तोफेचा आवाज झाल्याशिवाय मसाले लागणार नाही. चालेल आबे ये मागे आबे. नाही मग म्हणतात रेकॉर्डिंग फुलावून चालू ठेवले, बॅटरी संपली तरी चालेल. काहीच नाही
टायमात पोचलो संध्याकाळी 7 वाजता. 7 वाजून नाही, 6:54 का 6:55 आम्ही गडा खालती होतो पायथ्याशी. आणि अगदी 12:30 झाले ना निघायला. हो, 12:30 वाजेपर्यंत आम्ही गडावरती होतो. त्यामध्ये आपण काय काय केलं, मशालचा पहिले तर ढोलताशांचा प्रोग्राम, त्याच्यानंतर मशाल, त्याच्यानंतर जागरण. देवीचा जागर होता आणि मधला काही वेळ शिवरायांच्या पुतळ्याच्या पाठी. हो, तिथं खूपच सुंदर एक्सपिरियन्स. मला 2-3 फोटो मिळाले, इंटिमेट फोटो मिळाले, इंटिमेट दोनच फोटो आहेत, दोन्ही फोटो इंटिमेट. त्यानंतर आज ऑल द वे महाबळेश्वर, महाबळेश्वरवरून पुण्यावरून तू घरी. टोटल आज राऊंड कम्प्लीट होणार आहे माझा सगळ्या, आमच्या दोघांचा पण आहे, दोघांचा आहे. खालापूर टू खालापूर वाया पोलादपूर, प्रतापगड, महाबळेश्वर, पुणा, खालापूर. खूप जास्त थंडी नाही, खूप जास्त गरम. पण मेन म्हणजे कालच्या गोष्टीचं एक हे होतं की काल धुकं नव्हतं, त्याच्यामुळे कालचा सोहळा व्यवस्थित बघायला मिळाला, व्यवस्थित सगळ्यांना. म्हणजे असंच नाही की मलाच आणि हे, पण सगळे जेवढे कारण कोण उपस्थित होते त्या सगळ्यांना तो कालचा सोहळा व्यवस्थित बघायला मिळाला. आम्ही सजेस्ट करू की प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि लाईफमध्ये एकदा तरी हा सोहळा समोर जाऊन बघावा आणि स्टार्ट टू एंड बघावा. आणि मेन म्हणजे कसं आहे, संध्याकाळी तुम्ही लवकर जर पोचलात, दुपारी संध्याकाळी 4:00 पोचलात ना, तर तुम्ही तिथे पार्टिसिपेट पण करू शकता, त्यांना मदत करू शकता, असा तो प्रोग्राम आहे. आणि असं नाही आहे तिथे काय की कुठली पार्टी किंवा काही राजकारण वगैरे काही नसतं, कुठलंच राजकारण नाही किंवा काही नाही, सगळे फक्त शिवरायांचे भक्त आणि देवीचे भक्त. आणि कधी असतो तो हे? आणि हा प्रोग्राम असतो नवरात्रीमध्ये चतुर्थीला, चौथ्या माळ्याला चतुर्थीलाच पकडा तुम्ही. कधी कधी तिसरी चौथी एकत्र येते किंवा दुसरा तिसरा एकत्र येऊन चौथा वेगळा होतो किंवा चौथा पाचवा पण एकत्र येतो, पण चतुर्थी ज्या दिवशी असेल कॅलेंडरवरती त्या दिवशी हा प्रोग्राम असतो. आता गडावरती देवीची आरती झाली की संध्याकाळी रात्री 9 मशाल पेटवायला सुरुवात होते आणि नंतर त्याच्यानंतर मग जागरण. महाप्रसादाची पण सोय असते, महाप्रसादाची सोय असते, उपवासात त्यांचा असं त्याच्यासाठी खिचडीवाल्या खिचडीची सोय असते. जवळपास हॉटेल्स पण आहेत राहण्यासाठी, पायथ्याशी हॉटेल्स आहेत पण एवढे नाही आहेत. तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग करून गेलात तर नक्की भेटू शकता. काही तुम्ही जर रात्री 12 पाहिजे असेल तर महाबळेश्वर केव्हा एवढं असतं, महाबळेश्वर मध्ये एनी टाइम अवेलेबल. बाकी व्यवस्थित हा प्रोग्राम एन्जॉय करायचा असेल तर माझं म्हणणं एवढंच आहे की स्वतःचा टेंट घेऊन गेलात आणि तिथेच राहिलात सगळ्यात बेस्ट आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आजच्या दिवशी परत पालखी निघते देवीची आणि ती पूर्ण गडाच्या भोवती गडावरती फिरवली जाते पालखी आणि नंतर मग परत तो सोहळा आज संध्याकाळी समाप्त होतो. चलो, थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शक्यतो 16 अटेंड करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.